हल्लार खंडोबाच्या नावाने चांग झालं अशा जयघोषात खंडोबा आणि म्हाळसा यांचा शाही विवाह सोहळा पार पडत आहे. आमचे प्रतिनिधी महेश सूर्यवंशी आपल्या बरोबर आहेत, त्यांचा हा लाईव्ह रिपोर्ट आपण पाहूया. हा महेश, आज आपण पालयात्रेमध्ये आहोत, काय आहे एकूण यात्रेचे स्वरूप? अक्षता, आज आपण आलेलो आहे राज्यभरासह लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पाली या गावामध्ये. आज आपण पाली येथे श्री खंडेराया व म्हाळसा यांचा जो राजशाही शाही विवाह सोहळा सायंकाळी ठीक 6 वाजता पार पडणार आहे हे पाहण्यासाठी आज येथे नागरिकांनी भरपूर मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे. त्याचबरोबर संपूर्ण ठिकाणी यळकोट यळकोट जय मल्हारचा जयघोष देखील चालू आहे. आज संपूर्ण पालीमध्ये बंधाऱ्याची उधळण सुरू आहे. संपूर्ण पाली ही गजबजून गेलेली आहे. आज सर्व ठिकाणी फक्त खंडेरायाचा जयघोष चालू आहे. महेश, कशी तयारी आहे यात्रेबद्दलची? काय या वर्षीचं वैशिष्ट्य आहे, काय सांगाल तुम्ही? अक्षता, आज पाली या ठिकाणी जो खंडेराया आणि म्हाळसा यांचा शाही विवाह सोहळा पार पडणार आहे सायंकाळी ठीक 6 वाजण्याच्या सुमारास गोरस मुहूर्तावर हा शाही विवाह सोहळा पार पडणार आहे. आज दुपारी ठीक 2:45 या पाल देवस्थानाचे प्रमुख मानकरी देवराज दादा पाटील हे रथातून मंदिरामध्ये यांचे आगमन झालेले आहे. आज मंदिरातून जो विधी आहे हा विधी पूर्ण करून दुपारी ठीक 4 वाजण्याच्या सुमारास देवराज दादा व यांचे सर्व मानकरी सर्व देवाचे मुखवटे आहेत ते पोटात बांधून अंधार दरवाजाजवळ येत आहेत. या ठिकाणी जे प्रमुख मानकरी आहेत ते रथात विराजमान होतात व या ठिकाणाहून मिरवणुकीस सुरुवात झालेली आहे. मानकऱ्यांच्या फुलांनी सजवलेला अब्दारगिरी तसेच सौपत्राचा घोडा, शासन काट्या, पालखी, मानाचे गाडे याबरोबर शाही थाटात खंडेरायाचा व म्हाळसा यांचा रथ या ठिकाणाहून मुख्य दरवाजातून बाहेर पडणार आहे व भव्य मिरवणुकीस या मेन चौकातून सुरुवात होणार आहे. ज्या वेळेस ही भव्य मिरवणूक जेव्हा मेन चौकात येते त्यावेळी भंडारे व खोबऱ्याची उधळण भरपूर मोठ्या प्रमाणात सुरू असते. सायंकाळी ठीक 6 वाजता देव हे मंडपात येतात व देवांना या ठिकाणी स्नान घालण्यात येते. त्याचबरोबर जे या देवस्थानाचे मेन मानकरी आहेत देवाला बोल्यावर नेऊन चढवतात व पारंपरिक पद्धतीने हा मोठा शाही विवाह सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीत या ठिकाणी पार पडणार आहे हे आपण आपल्या व्हीएम न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. व्हीएम न्यूज मराठीसाठी महेश सूर्यवंशी, उमरज.